स्वप्नांच्या पलीकडले. पाटकर, तुमच्या जागी जर दुसरं कोणी असतं तर स्वतःच्या जीवाची जास्त काळजी केली असते. माझी काळजी करायला माझा श्रेयस आहे सर. तो बरोबर तर तो बरोबर असेल तर मला खरंच घाबरायचं काही कारण नाही. त्यामुळे घरात संरक्षणाची खरंच गरज नाही. तुम्ही पाहुणे म्हणून घरी या, आल्याचा चहा बनवून देते मी, पण खरंच संरक्षणाची गरज नाही सर. मिसेस पाटकर, तुम्ही जर हे बोलला नसता तर मला आश्चर्य वाटलं असतं. पण एनीवेज, मी तुमच्या भावनांचा आदर करतो. चला सर. नाही, आज तुम्ही दोघं मिळून आल्याचा चहा प्या आणि दक्ष राहा मिसेस पाटकर. कुणी सांगितलं होतं तुला नसता आगाऊपणा करायला? तू कासवरीला जाऊन थापलं? तू मूर्ख आहेस का जरा? मी सगळ्यांना जाऊन सगळं सांगेल, नाही तर पोलिसांना जाऊन तरी सांगेल. स्वतः अडकशील आणि मला अडकवशील. तुला कोणी सांगितलं होतं नको तिथे डोकं वापरायला? मला कळत नाहीये. आता काही करू नको, काही करायची गरज नाहीये. मी करेन काय करायचंय ते. आता आसावरी असो ना ते तिचा बाप, आधी मला त्या दोघांचा काटा काढावा लागेल, नंतर वैद्य इकडे जावं लागेल. आता एक काम कर, म्हणजे उपकार कर माझ्यावर. जोपर्यंत मी काय सांगत नाही तोपर्यंत काही करू नकोस. अक्कल चालू नको, स्वतःची मी आहे. माझी अक्कल चालवायला त्याच्यासाठी जन्म झालाय माझा. ठेव फोन आता. युसलेस. ये. वैद्यू, तू ऐकत का नाही? तुला म्हंटल होतं ना मी आपण यांना फोन करूया आधी म्हणून. नाही तर काय, एक फोन करायला तू लगेच उठून धावत सुटलीस. तो फोन कोणाचा आहे, तो खरा आहे की नाही याची काही शहानिशा नको करायला, खात्री नको करून घ्यायला? नाही, बरोबर आहे भाऊजी, पण मी तरी काय करू? तुमच्यावर हल्ला करण्याची बातमी कोणीतरी फोनवर दिली. मला असं वाटलं की कामगारांनी हल्ला केला तेव्हा फोन पडलाय की काय, का तुटलाय फोन? निघताना तरी 2-3 वेळा फोन केला होता मी, हो की नाही ग? हो अगं, पण तसं नाही ग भाऊजी, अशा वेळेस धीर निघत नाही अजिबातच. तुम्ही मला सांगा, तुम्हाला जर कळलं असतं की बाहेर कुठेतरी आमच्यावर हल्ला झालाय तर तुम्ही बसला असतात का घरी? नाही, तुझं पण म्हणणं बरोबर आहे वैदी, पण आपण पण सावध राहायला हवं ना ग. एक रूल करून घेऊया ना, आपण कोणीही बाहेर असलो तर एक घरी फोन करायलाच हवा. दादा बरोबर आहे, वैदू बरोबर म्हणते, आपणच घरी फोन केला पाहिजे होता. जाऊ दे, शालू कशी आहे ग? तेच सांगणार होते मी आता. मी शालूच्या खोलीत गेले होते तिला सूप द्यायचं म्हणून, तर ती स्वतःच्या पोटावर जोर जोरात मारत होती. मी तिला थांबवलं म्हणून मला म्हणत होते की मला हे असं शापित मातृत्व नकोय. झोपली ती आता. हे जर अति होते आता, आपण डॉक्टरांकडे घेऊन जाऊया तिला. किती त्रास करून घेते स्वतःला ती, मी बघून येते तिला. श्रेयस, शालूला डॉक्टरांकडे नेणं बरोबर आहे, पण मी वैद्यहीला कुठेही बाहेर पाठवणार नाहीये. तुम्ही किती दिवसांसाठी चाललाय? वरुण, मला माहितीये मी चुकले आणि माझी चूक क्षमा करण्याजोगी नाहीये, पण मला माझ्या आयुष्यात कोणी चांगला मार्ग दाखवला असता ना तर मीही तुमच्यासारखेच झाले असते. पण आता खरंच मी बदलायचा पूर्ण प्रयत्न करते. प्लीज मला एक संधी द्या. मला माहितीये दादा आणि मी खूप वाईट वागलो तुम्हा सगळ्यांशी, तुमचा विश्वासघात केला, पण तुम्ही सगळे इतके चांगले आहात की मलाही तुम्हा सगळ्यांसारखं व्हायचंय. वरुण प्लीज मला एक शेवटची संधी द्या. वैद्यही वहिनींनी दिली तशी. वरुण प्लीज मला माफ करू नका, पण बघा तरी जर मी बदलले असं नाही वाटलं तुम्हाला तर मला वाटेल ती शिक्षा करा.
माझ्याशी बोला. मी स्वतःला तुमच्यासाठी बदलते. काही गरज नाही बदलायची. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, खबरदार पुन्हा माझ्याशी नातं जोडायचा प्रयत्न केलास तर तू माझ्यासाठी तेव्हाच मेलीस, कळलं ना? त्यामुळे मी तुला माफ कधीही करणार नाही. तू आहेस काय नाहीस काय मला काही फरक पडत नाही, कळलं? चल बाजू. तुम्हाला काही फरक पडत नाही तेच चांगलं, तीच माझी शिक्षा. पण माझ्यामुळे झालेला त्रास आता मीच दूर करणार. मग ते करताना माझा जीव गेला तरी चालेल. अरे आलीस तू? चालू काय करते? झोपली आहे. योगिनी मला वाटतं की तिच्यासाठी काहीतरी पौष्टिक खायला करूयात का ग? शिरा करते मी तिच्यासाठी. चालेल. पोटात काही गेलं तर तब्येत जरा बरी होईल तिची. तब्येत चांगली नसेल तर निराशा येते ना. हो ना ग, ती उठल्या उठल्या देते तिला म्हणजे बरं वाटेल. बरं वैदू, शिरा झाल्यानंतर तू भाजी चिरून घेशील का? मला ना राजचा अभ्यास घ्यायचा आहे, त्याचा होमवर्कच झाला नाही आणि जोपर्यंत मी त्याच्या समोर बसत नाही ना तोपर्यंत तो काही करणार नाही. ठीक आहे ना, मी करते, तू जा. अजूनही रागवल्यात माझ्यावर, काही न सांगताच निघून गेले. थोडेसे पेशन्स ठेव, लवकरच बोलायला लागेल. वहिनी मला माझा राग येत नाही, इतका विश्वासघात केला मी तुमचा तरी तुम्ही मला तुमच्या घरात राहू दिलं. आता हे किती वेळा बोलणारेस तू? एकदा कळलंय ना की माझा विश्वास होता म्हणूनच तू या घरात आहेस. आणि तुमच्या घरात नाही, आपल्या घरात. हे तुझं पण घर आहे. मी वाईट नाहीये. मला लहानपणी बाबांनी आणि नंतर दादांनी तुमच्याबद्दल आणि श्रीराजदादांबद्दल ते सांगितलं होत, त्यामुळे मला तुमचा खूप राग होता. दादांनी सांगितलेला मार्ग मी स्वीकारला आणि त्याच्यात फक्त तुमच्यासाठी राग आणि द्वेषच होता. मी तुमचा बदला घेण्यासाठीच्या घरात सून बनून आले. आणि आज काय होत आहे? तुझा नवरा वरून तुझ्याशी बोलत नाहीये फक्त, तर इतका त्रास होतोय तुला. हेच खरं प्रेम आहे आता वरी. तुमच्यामुळेच शिकले मी सगळं. तुमच्या बरोबर राहून मला कळलं नाती कशी जपावी कशी जोडावी. याआधी मला कधी कोणी शिकवलं नव्हतं आणि सांगितलंही नव्हतं. बाबांनी आम्हाला फक्त एवढंच सांगितलं की पाटकरांना सोडू नका आणि आम्ही त्यांचा शब्द प्रमाण समजून जगत आलो. दादा तर गेला. असं वरी तुम्ही ज्या मार्गावर चालला होतात ना तिथे फक्त सर्वनाशच झाला असता. पण सख्खे वडील सर्वनाशाचा मार्ग दाखवतील असं कधी वाटतं का? आजपर्यंत मी बाबांनी दाखवलेली वैदेही पाटकर बघत होते. पण आज मला तुमच्या नजरेतून संजय गायधनींना बघायचं. पहिली मला प्लीज सांगा ना, कसे होते माझे बाबा? त्यावेळी नेमकं काय घडलं होतं? पहिली प्लीज सांगा ना, तुम्ही खरंच माझ्या बाबांना अडकवलं होतं? तुला काय वाटतं? मी जेव्हा इथे राहायला आले तेव्हा असं वाटलं तुम्ही नाही करणार असं काही. पण मग बाबा का खोटं बोलले? माझे बाबा खोटे आहेत हे मनाला पटतच नव्हतं. मला प्लीज सांगा ना, बाबांनी तुमच्याबद्दल मला असं का सांगितलं? बऱ्याचदा असं होतं असावरे, आपल्या समोर जे खरं असतं जे सत्य असतं ते आपलं मन मानायला तयारच होत नाही. आणि प्लीज सांगा ना,
तुमच्याबद्दल त्यांनी आम्हाला असं का सांगितलं? आज तुला तुझे बाबा काही अंशिका होईना खोटे वाटतायत, चुकीचे वाटतायत, यातच मी जिंकले तुला. त्यामुळे त्यांनी काय केलं, काय झालं होतं हे नको विचारूस. जे झालं ते जाऊ दे तासावरी. बाबांबद्दल वाईट बोलायचं नाहीये म्हणून तुम्ही मला सांगत नाही आहात ना? जाऊ दे तासावरी, जे झालं ते झालं. मला मागचं काही नाही काढायचं, प्लीज जाऊ दे. वैदू, शालू बोलवते तुला. उठली ती? अगं पण शिरा. मी करते शिरा. ठीक आहे, मी आले. मी तुम्हाला तासाभरात भेटतो. सकाळी 10:30 वेळ चालेल ना? मी तिला घेऊन येतो. ओके चालेल. ठीक आहे, मग 10:30 वेळ फिक्स करू. चालेल डॉक्टर. ओके. हां ओके. सकाळी 10:30 वेळ दिली. काय? मी पण येते ना तुमच्या बरोबर. नाही वैदू. का रे, तू आहेस बरोबर. तर काय, मी असताना तुझ्यावर मंदिरात हल्ला झाला असणार, कुठेही बाहेर जायचं नाही असतो. आणि अर्जुन सर काय म्हणालेत, त्यांनी जीवाची पर्वा न करता तुला वाचवलं वैदू, तू त्यांचं पण ऐकणार नाहीयेस. नाही तसं नाहीये. चालू पहिल्यांदा डॉक्टरांकडे चालले म्हणून. मग काय, अगं मी चालू तिला ड्रॉप करायला, योगीने तिच्या बरोबर. आणि असे मला योगीने सांगितलंय, वैदेहीला कुठेही बाहेर जाऊ द्यायचं नाही. मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. अगं योगीने खूप घाबरले तुझ्यावर चालल्यामुळे. मग तू खरंच रे, योगीने आजकाल खूप काळजी घेते माझी, चालूची पण. इनफॅक्ट सगळ्यांचीच, आणि तेही तुझ्यामुळे. माझ्यामुळे? उगाच काहीतरी. नाही उगाच नाही, खरंच तुझ्यामुळे. ही तुझी जादू आहे वैद्य, तू परीस आहेस. तुझ्या सहवासात वाईट व्यक्ती चांगली होते. योगिनीचंच बघ ना, ती तुझा आधी किती रागराग करायची, पण आता ती आता अगदी तुझ्यासारखं वागते. असं अजिबातच नाही, कारण तसं असताना तर अन्विता सुधारली असती, अनिकेतला पण बदललं असतं मी. तुझ्यास किती बरं झालं असतं ना रे, अनिकेत बदलला असता तर. चालू किती खुश झाली असती ना पहिल्या बाळासाठी. खरंच. पण ठीक आहे, आपण आता तिला पॉझिटिव्ह बनवूया बाळासाठी तिच्या. सगळं ठीक होईल मग. आणि आता असंही सगळं ठीक होणार आहे, कारण तू आली आहेस. तुझ्यामुळे ना वैदू, सगळी संकटं दूर पळतात, सगळे प्रॉब्लेम्स असे नाहीसे होतात. आणि त्याहून जास्त जादू आहे तुझ्या स्पर्शात. तुझा स्पर्श झाला ना वैदू की सगळी मनातली निगेटिव्हिटी, सगळी भीती, सगळा ताण सगळा दूर पळतो. खरंच वैदू, काहीतरी जादू आहे तुझ्या स्पर्शात. माझ्या श्रेयसच्या नजरेतून बघशील ना तर मी तुला नेहमीच मोहक दिसेल. अच्छा. कारण ही तुझ्या नजरेची किमया आहे. वा, नजरेची ही किमया आहे तुझ्या जादूची. खरंच वैदू, तुझ्यात ना वाईटाला चांगलं बनवण्याची ताकद आहे. तू शक्ती आहेस माझी, आणि त्याच वेळेस माझा विकनेस आहे. पण तू मात्र फक्त माझी शक्ती आहेस. आला तुम्ही? आता पाटकरांनी हा रस्ताही विकत घेतलाय का?
अलाउड नाही का इथे येणं? काय ग, नवऱ्यापासून लपवून बॉयफ्रेंडला भेटायला येताना पकडल्यावर चेहरा कसा होईल? तसा झालाय तुझा चेहरा. कोणाला भेटायला आलीये? ते काही नाही, सहजच आले. नाही म्हणजे मैत्रिणीला भेटायला आले. इथे शब्द सुचत नाहीयेत का? खोट बोलतीयेस. होत असं म्हणजे खोट बोलताना असंच होत. नाही खरंच मैत्रिणीलाच भेटायला आले. अगं पण इथे घरी बोलवायचं ना भेटायला, किंवा छान अशा रेस्टॉरंट मध्ये बोलवायचं. इथे हो म्हणजे मी जाणार होत रेस्टॉरंट मध्ये, पण ती आल्यावर. बर, किती खोट बोलशील आशावरी. मी आले इथे तेव्हा म्हणालीस आलात का तुम्ही? तुमच्यात मैत्रिणीला आऊ जाऊ करतात का आशावरी? ज्या शाळेत तू शिकतीस ना त्या शाळेची प्रिन्सिपल आहे मी. माझ्याशी शहाणपणा करू नको. बच्चा आहेस तू, अजून ओळखत नाहीस मला. काय हवंय तुला? मला काहीच नकोय. मला खरंच तुझ्याकडून काही नकोय. उलट मीच तुला काहीतरी द्यायला आले होते. हे घे. काय वरुणचे डिटेल? गोव्याला गेलाय ना तो कॉन्फरन्ससाठी. कुठल्या तरी कुठल्या कॉन्फरन्ससाठी गेलाय? कॉन्फरन्स कुठे आहे? कुठल्या हॉटेलमध्ये थांबले? हॉटेलमध्ये किती वाजता जाणार आहे? दुसऱ्या दिवशी प्रवास किती वाजता करणार आहे? सगळं लिहिलेलं आहे नीट वाच. आपल्याकडे माहिती असली पाहिजे ग. आता तो तुला काही जाताना सांगून जात नाही की नाही? तो कुठे जातोय, काय जातोय, सगळं आपल्याला माहिती पाहिजे ना. देव ना करो मागे पुढे काही झालं त्याचं तर बरं वाईट होणार नाही. झालं तर त्याच्याबद्दलची सगळी माहिती आपल्याजवळ पाहिजे ना, म्हणून द्यायला आले तुम्ही. बर चल निघू मी आता. भेट तुझ्या मैत्रिणीला भेट आता. अरे हो, महत्वाचं सांगायचं राहिलं. मैत्रिणीला भेट तुझ्या, मनमोकळ्या गप्पाही मारा. पण जर तुझ्या मैत्रिणीला काही तू सांगितलं तर वरुणच्या जीवाला धोका आहे. आधीच सांगितलं तुला. उगाच तू नंतर म्हणशील कल्पना पण दिली नाही, काही सांगितलंच नाही आधी म्हणून. हा निघू मम्मी आता. चल बरं. तुझी मैत्रीण कशी नाही आली अजून? अरे हो ट्रॅफिक मध्ये अडकली असेल. आजकाल इतकं ट्रॅफिक असतं. रिक्षा रिक्षा रुको रुको रुको. आर यू मे? हा रुको. तर मी निघू उगाच तुझ्यात आणि त्याच्यात. आपलं तुझ्यात आणि तिच्यात. माझा डिस्टर्बन्स नको ना. हा चल बाय. काळजी घे. हा जरासा वेळ झाला तर बहुतेक थांबून निघून गेलेली दिसते. फोन कट केला. ते येऊन थांबून निघून तरी गेली असेल किंवा आलीच नसेल, पण फोन का केला मग? आणि आता फोन कट करते. नक्कीच काहीतरी गडबड दिसते. स्वप्नांच्या पलीकडे.
आम्ही घेतली आहे तुमची आणि तुमच्या कुटुंबाच्या मनोरंजनाची जबाबदारी. तुम्ही फक्त घर बसल्या बघत राहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. आणि हो, हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.